रोहित शर्माच्या भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे आणि त्या विजयाचं सेलिब्रेशन पुण्यात सुरू आहे। पुण्यातून आपल्या समवेत देवयानी एदलाबादकर असणार आहे, मुंबईतून अल्पेश करकरे, ठाण्यातून अक्षय भाटकर आणि नागपूरमधून तुषार कोहळे माझे 4 सहकारी आपल्या समवेत असणार आहेत। देवयानी नक्की काय वातावरण आहे पुण्यात आणि किती मोठं सेलिब्रेशन होतंय? प्रचंड मोठ असं सेलिब्रेशन सध्या पुण्यातल्या FC रोड वरच्या गुडलक चौकात सुरू आहे। प्रत्येक मॅच नंतर अनेक तरुण तरुणी हे पुण्यामध्ये इथे सेलिब्रेशन साठी येत असतात। भारताचे झेंडे असतील, फटाके असतील, ढोल ताशा असेल, रोहित शर्माचा कटआउट असेल, या सगळ्या गोष्टी सकट लोक पुण्यामध्ये सेलिब्रेट करतायत आणि ते सेलिब्रेशन साठी म्हणून आलेले आहेत। मुलं मुली तरुणी मोठे सगळेच इकडे आपल्याला बघायला मिळतात। सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। रोहित शर्मानं आजची मॅच गाजवल्यानंतर रोहित शर्माचं कटआउट देखील घेऊन इथे लोक आलेले होते आणि तू बघितलंस तर अनेक लोकांनी रोहित शर्माचं कटआउट हे डोक्यावर घेतलेलं आहे आणि भारताचे झेंडे आपल्याला सर्वत्र बघायला मिळतात। प्रचंड उत्साह आहे तरुणांमध्ये। आपण काही लोकांशी पण बोलूयात, कसं वाटतंय भारत सामना जिंकलेला आहे? एकदम जल्लोष वाटतोय, जल्लोष वाटतोय। काय भावना आहे आज भारत सामना जिंकलेला आहे? हो, भारत सामना जिंकलेला आहे, खूप आनंद झालेला आहे। आज एवढा भारी वाटतंय की वर्ल्ड कप पण इंडिया जिंकणार आहे। किती वेळापासून थांबला होता या मॅच साठी? वर्ल्ड कप पण इंडिया जिंकणार आहे त्याच्यामुळे ते काही वादच नाहीये। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।